तर सरांचं आज आपलं मार्गदर्शन मिळणार आहे. तर मी सरांना विनंती करेल की आपलं मार्गदर्शन सुरू करावं सर प्लीज. ओके थँक्यू. प्रथमतः सर्वांना नमस्कार. माझा आवाज सर्वांना स्पष्ट येतोय? ओके ओके ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण येत्या 18 फेब्रुवारी 2024 ला स्कॉलरशिप परीक्षा देणार आहोत आणि गेल्या जून 2023 पासून आपण या परीक्षेची अगदी मनापासून तयारी करत आहोत. आपली जिल्हा परिषद अहमदनगर यांनी अतिशय उच्च असा उपक्रम सुरू केला. आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक लागावा, आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये कसे येतील याचा एक प्रयत्न म्हणून एक परीक्षा घेतली आणि परीक्षा घेतल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामधून साधारणपणे 150 स्कॉलर विद्यार्थी निवडले आणि विद्यार्थी निवडल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन वेगवेगळ्या जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्यातील तज्ज्ञ मार्गदर्शक अतिशय चांगलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत आहेत. विद्यार्थीही त्या परीने त्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रथमतः सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज आपण ज्या घटकावर चर्चा करणार आहोत त्या घटकाचं नाव आहे घनफळ आणि पृष्ठफळ. घनफळ आणि पृष्ठफळ हा जो उपघटक आहे त्या उपघटकाचा समावेश महत्व आपण या घटकामध्ये होतो. तुम्ही प्रश्नपत्रिकेच स्वरूप पाहिलं असेल, तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातील काही सोप्या स्वरूपाचे असतील, काही मध्यम स्वरूपाचे असतील आणि काही कठीण स्वरूपाचे असतील. कठीण स्वरूपाचे जे प्रश्न आहेत घनफळ आणि पृष्ठफळ या घटकावर तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांचा समावेश हा कठीण स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये होणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, सगळेच विद्यार्थी स्कॉलर असतात. काही विद्यार्थी परीक्षेला पात्र होतात, पात्र झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये येतात आणि त्यातील काही विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये येतात. आणि जे विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांनी कठीण स्वरूपाचे प्रश्न हे अतिशय विचार करून सोडवलेले असतात, त्यांनी अचूक उत्तरं काढलेली असतात आणि म्हणून ते सगळ्यांच्या पुढे जातात तर ते राज्य गुणवत्ता यादीमध्ये. आणि मग मला सांगायचं एकच, जर तुम्हाला राज्य गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर तुम्हाला कठीण स्वरूपाचे प्रश्न सोडवणे गरजेचं आहे. आणि जर तुम्ही घनफळ आणि पृष्ठफळ या घटकांवरील प्रश्न अतिशय मन लावून चांगल्या प्रकारे जर सोडवले तुमचे ते अचूक येतील आणि तुम्हाला त्या घनफळ आणि पृष्ठफळ या दोन संकल्पनांचा परिचय करून ठेवू. विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो ज्या गावाला जायचंय त्या गावाचं किमान नाव माहिती असणं गरजेचं आहे. मग आज आपल्याला घनफळ आणि पृष्ठफळ या दोन संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे. सर्वात प्रथम आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की घनफळ म्हणजे नेमकं काय आणि पृष्ठफळ म्हणजे नेमकं काय. कारण जेव्हा परीक्षा सुरू होते, प्रश्नपत्रिका तुमच्या समोर येते आणि तुम्हाला प्रश्न विचारला जातो, ते शाब्दिक उदाहरण असतं. तुम्ही तो प्रश्न वाचता अगोदरच परीक्षेचा ताण तुमच्या मनावर आलेला असतो. तुम्ही तो पूर्ण प्रश्न वाचता आणि कधी कधी असं होतं की प्रश्न वाचल्यानंतर आपण कन्फ्यूज होतो की हा प्रश्न नेमका घनफळावर आधारित आहे की नेमका पृष्ठफळ. म्हणजे असं का होतं? घनफळ आणि पृष्ठफळ याच्या दोन मूळ संकल्पना आहेत ज्या आपल्या क्लिअर नसल्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून
सर्वात प्रथम आज हे जाणून घ्यायचंय की नेमकं घनफळ म्हणजे काय आणि नेमकं पृष्ठफळ म्हणजे काय. घनफळ केव्हा काढायचं आणि पृष्ठफळ केव्हा काढायचं. आता इयत्ता चौथी इयत्तेपासून तर आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या इयत्तांमध्ये घन, इष्टिका चिती, वृत्त चिती, शंकू आणि गोल या त्रिमितीय आकारांचा तुम्ही अभ्यास करत आलेला आहात. घन म्हणजे नेमकं काय, घन कशाला म्हणायचं, घनाच्या आकाराच्या वस्तू कोणत्या, इष्टिका चिती म्हणजे नेमकं काय, इष्टिका चितीच्या आकाराच्या वस्तू कोणत्या, वृत्त चिती म्हणजे नेमकं काय, वृत्त चितीच्या आकाराच्या वस्तू कोणत्या, शंकू म्हणजे नेमकं काय, शंकूच्या आकाराच्या नेमक्या वस्तू कोणत्या, गोल म्हणजे नेमकं काय, गोलाच्या आकाराच्या वस्तू कोणत्या, या वेगवेगळ्या संकल्पना आपण वेगवेगळ्या इयत्तांमध्ये समजून घेत आलेलो आहोत. घन, घनाचं घनफळ, घनाचं पृष्ठफळ, इष्टिका चिती, इष्टिका चितीचं घनफळ, इष्टिका चितीचं पृष्ठफळ. आपण इयत्ता पाचवी, जर तुम्ही इयत्ता पाचवीला असताना पाचवी नवदेची परीक्षा जर दिली असेल तर इयत्ता पाचवीच्या नवदेच्या अभ्यासक्रमामध्ये घन, घनाचं घनफळ, घनाचं पृष्ठफळ, इष्टिका चिती, इष्टिका चितीचं घनफळ आणि इष्टिका चितीचं पृष्ठफळ या मूलभूत संकल्पना यांच्यावर आधारित उदाहरणांचा अभ्यास तुम्ही इयत्ता पाचवी नवदेचा अभ्यास करत असताना त्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. तुम्ही पाचवी पास आउट झाले, इयत्ता सहावीला आलाय. इयत्ता सहावीला गणित विषयाच्या दुसऱ्या सत्रामध्ये शेवटच्या प्रकरणामध्ये काही त्रिमितीय आकार आहेत, त्यामध्ये वृत्तचिती आहे, शंकू आहे आणि गोल आहे, याचा प्राथमिक स्वरूपाचा अभ्यास तुम्ही इयत्ता सहावी मध्ये केलेला आहे. तुम्ही सहावी पास आउट झाले, तुम्ही इयत्ता सातवीला आले. इयत्ता सातवीला आल्यानंतर तुम्हाला घनाचं घनफळ आणि पृष्ठफळ, इच्छिका चितीचं घनफळ आणि पृष्ठफळ यावर आधारित उदाहरण. मग तुम्ही सातवी पास आउट झाले, आठवीला आले. मग आठवीला आपल्याला वृत्तचिती, शंकू आणि गोल या तीन त्रिमितीय आकारांचा अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला याच्या माध्यमातून घनफळ म्हणजे नेमकं काय आणि पृष्ठफळ म्हणजे नेमकं काय, घनफळ कधी काढायचं आणि पृष्ठफळ कधी काढायचं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. चला आपण एक दोन मिनिटं त्यावर चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या खोलीमध्ये बसलेले आहात, खोलीमध्ये तुमच्या समोर हवेची एक निर्वात पोकळी आहे, या निर्वात पोकळीला आपण अवकाश म्हणतो. इयत्ता सहावीच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही घनफळाची व्याख्या जर वाचली असेल तर ती व्याख्या अशी आहे, अवकाशात व्यापलेल्या जागेला त्या वस्तूचे घनफळ असे. मग अवकाश म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही ज्या खोलीमध्ये बसलेले आहात त्या खोलीमध्ये तुमच्या समोर जी हवेची निर्वात पोकळी आहे त्याला आपण अवकाश म्हणतो. मग अवकाशात व्यापलेली जागा, ठीक आहे, तुम्ही ज्या खोलीमध्ये बसलेले आहात त्या खोलीमध्ये हवा आहे आणि त्या हवेनं खोलीमध्ये विशिष्ट जागा व्यापलेली आहे, त्या व्यापलेल्या जागेला त्या खोलीचं घनफळ म्हणायचं. अजून एक उदाहरण सांगतो, आपण पाणी पिण्यासाठी बाटलीचा वापर करतो, ओके. तर तुम्ही असं इमॅजिन करा, तुमच्या समोर पाण्यानं भरलेली बाटली आहे आणि त्या बाटलीमध्ये पाणी आहे. आता मला सांगा, त्या बाटलीमध्ये जे पाणी आहे त्या पाण्यानं जमिनीच्या पृष्ठावर जागा घेतली की हवेमध्ये? तर हवेमध्ये, थोडक्यात अवकाशामध्ये. मग इथे एक गोष्ट नोट करा, पाण्याच्या बाटलीमध्ये मावणार पाणी म्हणजे त्या बाटलीचं घनफळ. त्या पाण्याच्या बाटलीमध्ये किती पाणी मावल, तर त्या पाण्याच्या बाटलीचं घनफळ जेवढं असेल तेवढं पाणी त्या बाटलीमध्ये मावेल. मग पाण्याच्या बाटलीमध्ये मावणार पाणी म्हणजे बाटलीचं घनफळ, त्या बाटलीमध्ये त्या पाण्याच्या घनफळा एवढं पाणी मावेल. आणि ती जर बाटली प्लास्टिकची असेल तर ती बाटली तयार करण्यासाठी लागणार प्लास्टिक म्हणजे पृष्ठफळ,
ती बाटली तयार करण्यासाठी किती प्लास्टिक लागेल, तर त्या बाटलीच्या घनफळा एवढं प्लास्टिक लागेल. चला हे एक उदाहरण झालं. आपण अजून एक उदाहरण घेऊया. प्रत्येकाच्या घरी वरती पाण्याची टाकी आहे, प्रत्येकाच्या घरी वरती पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीमध्ये मावणार पाणी, त्या पाण्याच्या टाकीमध्ये मावणार पाणी म्हणजे त्या टाकीचं घनफळ. त्या पाण्याच्या टाकीमध्ये किती पाणी मावल, तर त्या टाकीचं घनफळ जेवढं असेल तेवढं पाणी त्या टाकीमध्ये मावल. मग त्या पाण्याच्या टाकीत मावणार पाणी म्हणजे त्या टाकीचं घनफळ. आणि जर ती टाकी जर प्लास्टिकची असेल, तर ती टाकी तयार करण्यासाठी लागणार प्लास्टिक म्हणजे त्या टाकीचं पृष्ठफळ. ती टाकी तयार करण्यासाठी किती प्लास्टिक लागेल, तिचं पृष्ठफळ जेवढं असेल तेवढं प्लास्टिक. आपण अजून वेगवेगळे असे उदाहरणं पाहू शकतो. तुमच्याकडे शाईची बाटली असेल, शाईच्या बाटलीमध्ये मावणारी शाई म्हणजे शाईचं घनफळ. त्या शाईच्या बाटलीमध्ये किती पाणी मावेल, किती शाई मावेल, त्या बाटलीचं जेवढं घनफळ असेल तेवढी शाईच्या बाटलीमध्ये मावेल. आपल्याला अजून उदाहरणं घेता येतील. समजा एक पत्र्याची पेटी आहे, ओके, त्या पत्र्याची तुमच्या समोर एखादी पत्र्याची पेटी आहे. जर ती पेटी पत्र्याची असेल, त्या पत्र्याच्या पेटीमध्ये मावणार साहित्य म्हणजे त्या पत्र्याच्या पेटीचं घनफळ. त्या पत्र्याच्या पेटीचं घनफळ जेवढं असेल तेवढं साहित्य त्या पेटीमध्ये मावल. आणि ती पेटी तयार करण्यासाठी लागणारा पत्रा म्हणजे त्या पेटीचं पृष्ठफळ. त्या पेटीचं जेवढं पृष्ठफळ असेल तेवढा पत्रा ती टाकी तयार करण्यासाठी लागणार आहे. अजून उदाहरण घेऊया. तुमच्या घरामध्ये गॅसची टाकी आहे. काय आहे, गॅसची टाकी. त्या गॅसच्या टाकीमध्ये मावणारा गॅस म्हणजे त्या टाकीचं घनफळ. त्या गॅसच्या टाकीमध्ये किती गॅस मावेल, तर त्या टाकीच्या घनफळा एवढा गॅस मावेल. ठीक आहे, अजून एक उदाहरण सांगतो. तुम्ही आईस्क्रीम खाल्ली असेल, बघा आईस्क्रीमचा कोण असतो. पूर्वी आम्ही लहान असताना ग्रामीण भागामध्ये तो आईस्क्रीम विकणारा यायचा, एक शंकूच्या आकाराचं त्यामध्ये तो आईस्क्रीम ओतायचा. आता वेगवेगळ्या प्रकारचे कोण आहेत त्यामध्ये आईस्क्रीम असत. मग त्या कोणामध्ये मावणार आईस्क्रीम म्हणजे त्या कोणाचं घनफळ. त्या कोणामध्ये किती आईस्क्रीम मावेल, तर त्या कोणाचं घनफळ जेवढं असेल तेवढी आईस्क्रीम त्यामध्ये मावेल. तुम्ही जर सर्कस पाहिली असेल, तर सर्कस ज्या ठिकाणी चालू असते तो एक तंबू असतो, बघा तंबूचा आकार असतो आणि त्या तंबूच्या आकारामध्ये सर्कस भरत. तो जो तंबू आहे तो तंबू शंकूच्या आकाराचा असतो, ओके. मग तो तंबू उभारण्यासाठी लागणार कापड म्हणजे त्या तंबूचं पृष्ठफळ. तो तंबू उभारण्यासाठी किती कापड लागेल, तर त्या तंबूचं पृष्ठफळ जेवढं असेल तेवढं कापड तंबू उभारण्यासाठी लागेल. असे अनेक उदाहरणं सांगता येतील. चला आता मी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर केल्यानंतर काही उदाहरणं आहेत त्याच्या माध्यमातून आपण अजून नेमकं घनफळ म्हणजे काय आणि नेमकं पृष्ठफळ म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊ. आवाज येतोय माझ्या सर्वांना? माझा आवाज सर्वांना येतोय का? ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. चला ओके 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 ओके. चला तर आपण घनफळ आणि पृष्ठफळ अजून काही उदाहरणाच्या माध्यमातून या दोन संकल्पनांमध्ये नेमका काय फरक आहे तो समजून घेऊ. चला एक दोन विद्यार्थी स्पीकर चालू करून बोलले तरी चालतील. तुम्हाला सर्वांना मोबाईलच्या स्क्रीनवर पीडीएफ दिसते का रे? बोला विद्यार्थी, एक दोन विद्यार्थी माईक ऑन करून बोलले तरी चालतील. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पीडीएफ दिसते?
अरे बोला लवकर, म्हणजे मला कळेल तुम्ही जागे आहात सगळे. सर मुलांना म्यूट केलेला आहे, मी भापकर सरांना सांगते एकदम मुलांना ऍक्सेस द्यायला. मुलांना म्यूट केलेलं आहे सर, मेसेज करू शकतात ते. ठीक आहे, मग एखादे शिक्षक असतील त्यांना रिप्लाय द्यायला सांगा, कारण मध्ये मध्ये मग अडचण येणार. बरं ठीक आहे, काही पण काय बरं ठीक ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती, मॅडम माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? हॅलो, सर दिसते स्पष्ट दिसते ना एकदम? हो ओके ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, घनफळ आणि पृष्ठफळ या दोन संकल्पनामध्ये विद्यार्थी खूप वगडमड करतात आणि सिलेक्टेड दोन विद्यार्थ्यांना योग्य वाटत नाही. ओके 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 ओके. चला स्क्रीनचं आहे ना, स्क्रीनचं सांगत जाऊ सर आम्ही, मॅडम सांगते किंवा मी आवाज येतोय ना ते. ओके ओके सांगत जाऊ आणि मुलांचा चॅट बॉक्स आपण. ओके सर ओके चालू केलेला आहे. चला ओके ओके ओके. चला चला सर सर्वांना स्क्रीन दिसत असेल पा या ठिकाणी. चला तर सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. पा पेज नंबर 1 खालील माहिती वाचा. एका वृत्तचिती आकाराच्या भांड्यात काटोकाट पाणी भरले. मग आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं वृत्ती एका वृत्तचिती आकाराच्या भांड्यात काटोकाट पाणी भरले. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं एखाद्या भांड्यामध्ये मावणार पाणी म्हणजे त्या भांड्याचं घनफळ. त्या भांड्यामध्ये किती पाणी मावल तर त्या भांड्याचं घनफळ आहे. दुसरे विधान वाचूया. दंडगोल आकाराच्या खांबाला रंग दिला. आता दंडगोल आकाराच्या खांबाला रंग दिला याचा संबंध हा पृष्ठफळाशी आहे. कशाची आहे तर पृष्ठफळाशी आहे, कारण पृष्ठफळ म्हणजे पृष्ठाचं क्षेत्रफळ. पृष्ठफळ म्हणजे पृष्ठाचं क्षेत्रफळ. मग दंडगोल आकाराच्या खांबाला रंग दिला याचा संबंध हा पृष्ठफळाशी आहे. नंबर 3 वृत्तचिती आकाराच्या टाकीत तेल भरले. टाकीत तेल भरलं, टाकीत मावणार तेल, टाकीत मावणार तेल म्हणजे टाकीचं घर. एखाद्या टाकीमध्ये किती तेल मावेल तर त्या टाकीच्या घनफळावर. चौथा विधान वृत्तचिती आकाराचा पत्र्याचा बंद डबा तयार केला. वृत्तचितीच्या आकाराचा पत्र्याचा डबा बंद डबा तयार केला याचा संबंध हा वृत्तचितीच्या पृष्ठफळाशी आहे, कारण बंद डबा तयार करण्यासाठी लागणारा पत्रा म्हणजे त्या डब्याचं पृष्ठफळ. तो डबा तयार करण्यासाठी त्या डब्याच्या पृष्ठफळा एवढा पत्रा लागेल. पुढे वृत्तचिती आकाराची लाकडी पेन्सिल तयार केली. या विधानाचा संबंध हा घनफळाशी आहे. लाकडाची पेन्सिल तयार करण्याचा संबंध पृष्ठफळाशी नसून घनफळाशी आहे. लाकडाची पेन्सिल तयार करण्यासाठी लागणारं लाकूड म्हणजे त्या पेन्सिलचं घनफळ. ती पेन्सिल तयार करण्यासाठी किती लाकूड लागेल तर तिच्या घनफळा एवढं लाकूड लागेल. सहावं विधान कोणामध्ये आईस्क्रीम भरले. तुम्हाला मी उदाहरण बघायचं सांगितलं, कोणामध्ये आईस्क्रीम भरले. आईस्क्रीम मध्ये कोणामध्ये आईस्क्रीम भरलाय मग त्या कोणामध्ये मावणार आईस्क्रीम म्हणजे त्या कोणाचं
घनफळ, त्या कोणाचं घनफळ जेवढं असेल तेवढं आईस्क्रीम त्यामध्ये मावणार. सातवं विधान, वाढदिवसासाठी शंकू आकाराच्या कागदी टोप्या तयार केल्या. कागदी टोप्या तयार करणे याचा संबंध हा शंकूच्या पृष्ठफळाशी आहे. टोपी तयार करण्यासाठी किती कागद लागेल, तर त्या टोपीच्या पृष्ठफळा एवढा कागद लागेल. आठवं विधान, सरकशीसाठी शंकू आकाराचा कापडी तंबू तयार केला. मागायचं सांगितलं, कापडी तंबू तयार करणे याचा संबंध हा कोणाच्या पृष्ठफळाशी आहे. तंबू तयार करण्यासाठी लागणार कापड म्हणजे त्या तंबूचं घनफळ, सॉरी पृष्ठफळ. तो तंबू तयार करण्यासाठी किती कापड लागेल, त्या तंबूच्या पृष्ठफळा एवढं कापड लागेल. आणि नवं विधान आहे, लोखंडी गोल तयार केला. लोखंडी गोल तयार केला याचा संबंध हा घनफळाशी आहे. चला तर मग आज आपण वृत्तचिती, शंकू आणि गोल, वृत्तचितीचं घनफळ म्हणजे काय ते काढायचं, एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, वक्र पृष्ठफळ म्हणजे काय, शंकूचं घनफळ म्हणजे नेमकं काय ते काढायचं कसं, शंकूचं एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, वक्र पृष्ठफळ म्हणजे काय ते काढायचं कसं, गोलाचं घनफळ म्हणजे काय ते काढायचं कसं, गोलाचं पृष्ठफळ म्हणजे काय ते काढायचं कसं, यावर आपण सविस्तर चर्चा करणार. पीडीएफ ओपन करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि मलाही व्यवस्थित सांगता येईल. सर्व विद्यार्थ्यांना मोबाईलच्या स्क्रीनवरती काही आकार दिसतील बघा. सर्व विद्यार्थ्यांना मोबाईलच्या स्क्रीनवर काही आकार दिसत आहेत. एक मिनिट, सर्वांना पीडीएफ दिसेल बघा व्यवस्थित. पीडीएफ थोडी मोठी आहे त्यामुळे थोडा वेळ जाईल, पण काय अडचण नाही. वेळ गेला तरी आपल्याला मूळ संकल्पना व्यवस्थित समजली पाहिजे. ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना मोबाईलच्या स्क्रीनवरती वृत्तचिती आकाराच्या वस्तू दिसत असतील बघा. वृत्तचितीला दंडगोल असेही म्हणतात. वृत्तचितीला दंडगोल असेही म्हणतात. याला इंग्रजीमध्ये सिलिंडर असे म्हणतात. इंग्रजीमध्ये काय म्हणतात, सिलिंडर. आता तुमच्या दैनंदिन जीवनाची निगडीत वृत्तचितीच्या आकाराच्या वस्तू कोणत्या असा जर प्रश्न तुम्हाला जर विचारला तर तुम्हाला सहज सांगता येईल, तुमच्या घरामध्ये असणारा स्टीलचा डबा वृत्तचितीच्या आकाराचा असतो. तुमच्या घरी तुमच्या पोर्च मध्ये जर सिमेंटचा कॉलम असेल, तो जर गोलाकार असेल, तर तो सिमेंटचा गोलाकार कॉलम हा वृत्तचितीच्या आकाराचा असतो. तसेच तुमच्या घरामध्ये जर गॅसची टाकी असेल, तर गॅसची टाकी ही वृत्तचितीच्या आकाराची असते. तसेच तुम्ही जर रस्त्याचं काम चालू असताना पाहिलं असेल, तर रस्ता सपाट करण्यासाठी जे रोड रोलर वापरलं जातं, त्या रोड रोलरचा जो पुढचा भाग आहे तो वृत्तचितीच्या आकाराचा असतो. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेला स्टीलचा डबा जर पाहिला, तर तो वृत्तचितीच्या
तो सूत्र तिच्या आकाराचा आहे. आता जर तुम्ही त्या डब्याचं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, त्या डब्याला तीन पृष्ठ आहेत. याचा अर्थ असा वृत्तचितीला तीन पृष्ठे असतात, त्यापैकी वरचं पृष्ठ हे गोलाकार असत आणि खालचं तळाचं पृष्ठ हे गोलाकार असत. म्हणजे वृत्तचितीला दोन गोलाकार पृष्ठे असतात. एक पृष्ठ हे वक्र पृष्ठ जर तुम्ही मध्ये कापलं आणि ते जर सरळ केलं तर ते आयताच्या आकाराचे होते. मग एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, वृत्तचितीला एकूण तीन पृष्ठे असतात, दोन गोलाकार आणि एक वक्र. वक्र पृष्ठ सरळ केल्यानंतर ते आयताच्या आकाराचे असते. चला आपण वृत्तचितीच्या आकाराची थोडी माहिती. थोडी अडचण येते बघा पीडीएफ ओपन होण्यासाठी, अडचण आहे. ठीक आहे, चला तुमच्या समोर तुम्हाला वृत्तचिती दिसते पहा, तुमच्या समोर तुम्हाला वृत्तचिती दिसते आहे. चला वरचं पृष्ठ हे गोलाकार आहे आणि खालचं पृष्ठ गोलाकार. ओके, वरच्या तळाचा केंद्रबिंदू आणि खालच्या तळाचा केंद्रबिंदू हे जर एकमेकांना जोडले तर ती होते वृत्तचितीची उंची. चला आपण हाईट घेऊ. चला आता आपण वृत्तचितीच्या घनफळाविषयी चर्चा करू. चला जर तुम्हाला वृत्तचितीचं घनफळ काढायचं असेल, जर तुम्हाला वृत्तचितीचं घनफळ काढायचं असेल तर त्यासाठी सूत्र आहे जे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर स्क्वेअर एच. जर सूत्र पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, जर तुम्हाला कोणत्याही वृत्तचितीचं घनफळ काढायचं असेल तर तुम्हाला त्या वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या आणि तुम्हाला त्या वृत्तचितीची उंची माहिती असणं गरजेचं आहे. आर म्हणजे रेडियस, रेडियस म्हणजे त्रिज्या, एच म्हणजे हाईट, हाईट म्हणजे उंची. जर तुम्हाला कोणत्याही वृत्तचितीचं घनफळ काढायचं असेल तर तुम्हाला त्या वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या आणि त्या वृत्तचितीची उंची माहिती असणं गरजेचं आहे. आणि पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे 22/7 किंवा 3.14. चला आपण एक उदाहरण घेऊ. उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे, उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे. चला मी उदाहरण वाचतो बघा. तुमच्या समोर उदाहरण आहे, मी झूम केलेलं आहे, सर्वांनी ते उदाहरण व्यवस्थित पाहू शकता. पहा काय उदाहरण. एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर व उंची 15 सेंटीमीटर आहे, तर तिचे घनफळ किती. आता घनफळ तुम्हाला विचारलंय, जसं तुम्ही चौरसाचं क्षेत्रफळ काढता, आयताचं क्षेत्रफळ काढता, चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी एकक आहे. चौरस सेंटीमीटर आणि चौरस मीटर या एककामध्ये आपण क्षेत्रफळ काढतो. तसंच जर तुम्हाला घनफळ काढायचं असेल तर घनफळाची एकके आहेत घन सेंटीमीटर आणि घन मीटर. लांबी, रुंदी, उंची, बाजू या जर सेंटीमीटर या एककामध्ये दिल्या असतील तर घनफळ सेंटीमीटर या एककामध्ये, आणि जर मीटर या एककामध्ये दिलं तर घनफळ घनमीटर या एककामध्ये सांगितलं जातं. म्हणजे चला तुम्हाला वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या दिली आहे, तुम्हाला या वृत्तचितीची उंची दिली आहे, यावरून तुम्हाला घनफळ विचारलंय. मग सूत्र तुमच्या समोर आहे स्क्रीनवरती.
वृत्त चीटीचे घनफळ बरोबर पाय आर स्क्वेअर एच. मग या सूत्रामध्ये आपण किमती टाकूया. बघा समोर पायची किंमत आहे 22/7 गुणिले आर स्क्वेअर म्हणजे त्रिज्येचा वर्ग. त्रिज्येचा वर्ग म्हणजे त्रिज्येचा 2 वेळा गुणाकार, तर वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. मग 7 × 7 गुणिले एच म्हणजे हाईट, हाईट म्हणजे उंची, उंची दिलेली आहे 15. मग चला 22/7 छेदस्थाने 7 आहेत. मग हे 7 गेले, हे 7 गेले, मग राहिले किती 22 × 7 × 15. जर तुम्ही या तीनही संख्यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 2310. मग या वृत्तचीटीचा घनफळ आहे 2310 घन सेंटीमीटर. ज्या वृत्तचीटीच्या तळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे आणि उंची 15 सेंटीमीटर आहे त्या वृत्तचीटीचा घनफळ आहे 2310 घन सेंटीमीटर. मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. थोडी पीडीएफचा प्रॉब्लेम आलेला आहे, पीडीएफ ओपन होताना अडचण होते त्यामुळे मला स्क्रीनवर लिहिता येत नाहीये. तरी पण काय अडचण नाही, आपण याही पद्धतीने चांगल्या प्रकारे समजू शकतो. चला आपण पुढचं उदाहरण घेऊ. अशा प्रकारचा प्रश्न नेहमी परीक्षेला येतो. चला काय प्रश्न विचारलाय मला, प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय प्रश्न? एका वृत्त चीटी आकाराच्या टाकीची उंची 1 मीटर व व्यास 70 सेंटीमीटर आहे, तर तिच्यात किती लिटर पाणी मावे. आता तुम्हाला प्रश्न विचारलाय त्या पाण्याच्या टाकीत किती लिटर पाणी मावे. आता तुम्हाला इथे हे क्लिअर करणं गरजेचं आहे की हा प्रश्न घनफळावर आहे की पृष्ठफळावर. इथे लगेच क्लिअर होत आहे, टाकीत मावणार पाणी म्हणजे टाकीचं घनफळ. एखाद्या पाण्याच्या टाकीमध्ये किती पाणी मावल तर त्या टाकीच्या घनफळ एवढं पाणी मावेल. मग जर आपण या वृत्तचीटी आकाराच्या पाण्याच्या टाकीचं जर घनफळ काढलं तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावल हे आपल्या लक्षात. मग हा प्रश्न वृत्तचीटीच्या घनफळाशी संबंधित आहे. म्हणून आपल्याला सर्वात प्रथम त्या पाण्याच्या टाकीचं घनफळ काढावं लागेल. आता इथे अजून एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो नोट करून ठेवा, जेव्हा तुम्हाला उत्तर लिटर या एककामध्ये काढायचं असतं तेव्हा तुम्हाला घनफळ घन सेंटीमीटर या एककामध्ये काढावं लागेल. त्या कारण पण आहे, काय कारण आहे तर ऐका, जर तुम्ही उत्तर घन सेंटीमीटर मध्ये काढलं तर त्याचं रूपांतर लिटर मध्ये करणं सोपं आहे. कारण जर तुम्ही घन सेंटीमीटरला 1000 भागलं तर त्याचं रूपांतर होतं लिटरमध्ये. कारण तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, मी झूम करतोय बघा, 1000 घन सेंटीमीटर बरोबर 1 लिटर. 1000 घन सेंटीमीटर म्हणजे 1 लिटर. 1000 घन सेंटीमीटरचा 1 लिटर होतो. मग चला आपण उत्तर घन सेंटीमीटर या एककामध्ये काढू. यासाठी आपल्याला त्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या सेंटीमीटर या एककामध्ये घ्यावी लागेल आणि उंची सुद्धा आपल्याला सेंटीमीटर या एककामध्ये घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता त्या वृत्तचीटीच्या आकाराच्या टाकीचा व्यास 70 सेंटीमीटर आहे, आपल्याला त्रिज्या पाहिजे, त्या टाकीच्या तळाची त्रिज्या पाहिजे आहे. व्यास आहे 70 सेंटीमीटर, वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या व्यासाच्या निम्मी. मग व्यास जर 70 सेंटीमीटर असेल उंची आहे 1 मीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग चला त्या पाण्याच्या टाकीच्या तळाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे, मग आरची व्हॅल्यू आली 35 सेंटीमीटर. त्या वृत्तचीटी आकाराच्या पाण्याच्या टाकीची उंची 1 मीटर आहे म्हणजे 100 सेंटीमीटर. मग उंची आली 100 सेंटीमीटर, मग एचची व्हॅल्यू आली 100 सेंटीमीटर.
त्याला आपण घनफळ म्हणतो. मग तुम्हाला घनफळाचं सूत्र माहिती आहे, टाकीचं घनफळ म्हणजे वृत्त चितीचं घनफळ, कारण ती टाकी वृत्त चितीच्या आकाराची आहे, ती टाकी वृत्त चितीच्या आकाराची आहे. मग तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल टाकीचे घनफळ बरोबर पाय आर स्क्वेअर एच, या सूत्राचा वापर करून आपल्याला त्या पाण्याच्या टाकीचं घनफळ मिळेल, कारण पाण्याच्या टाकीचं घनफळ म्हणजे त्या टाकीमध्ये मानणार पाणी. चला सूत्रामध्ये किमती दाखवून घेऊ. पायची किंमत 22/7 गुणिले आर स्क्वेअर म्हणजे त्रिज्येचा वर्ग, त्रिज्या 35, मग 35चा वर्ग म्हणजे 35 × 35 गुणिले एच, एच म्हणजे 100, उंची 100 आहे. चला 7 × 7 = 35 विचारायला 22 × 5 × 35 × 100 जर तुम्ही हा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 385,000 घन सेंटीमीटर. मग याचा अर्थ असा झाला त्या टाकीमध्ये 385,000 घन सेंटीमीटर पाणी मिळाले. मग तुम्हाला विचारलंय काय किती लिटर पाणी मिळेल, मग आपल्याला घन सेंटीमीटरचं रूपांतर लिटर मध्ये करायचं. मग काय करावं लागेल तुम्हाला मागायची सांगितलं, जर तुम्ही घन सेंटीमीटरला 1000 भागलं तर रूपांतर लिटर मध्ये होतं. मग आपण 385,000 1000 भागलं, बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल, बघा झूम करतोय मी, 385,000 घन सेंटीमीटरला 1000 भागलं रूपांतर लिटर मध्ये होईल, मग भागाकाराला 385. याचा अर्थ त्या पाण्याच्या टाकीमध्ये 385 लिटर पाणी. चला पुढे जाऊया. हा प्रश्न आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर जो प्रश्न दिसतोय तो प्रश्न माझ्या मते 2017 किंवा 2018 या दोन वर्षी कोणत्या तरी एका वर्षी फायनल परीक्षेला आलेला आहे स्कॉलरशिप. चला पाहू प्रश्न वाचतो, आपण प्रश्न समजून घेऊ. काय प्रश्न बघ, एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे, त्या पिंपामध्ये पाणी आहे, त्यात 14 सेंटीमीटर लांब 11 सेंटीमीटर रुंद व 10 सेंटीमीटर उंची असलेला धातूचा ठोकळा टाकला असता पिंपामधील पाण्याची उंची कितीने वाढ. चला एक वृत्तचितीच्या आकाराचा पिंपा आहे, त्यामध्ये पाणी आहे आणि त्या पाणीवर त्या पाण्यामध्ये आपण धातूचा ठोकळा टाकला. 10 प्रयोग तुम्ही लहानपणी घरी केला असेल, तुम्ही लहानपणी एक प्रयोग केला असेल बघा, खेळता खेळता तुमच्या समोर पाण्यानं भरलेली बादली आहे, तुम्ही काय करता त्या बादलीमध्ये दगड टाक, काय होतं दगड टाकल्यानंतर पाणी खाली सांडतं. तुम्ही कधी हा विचार केलाय का पाण्याची टाकी, समजा पाण्याची बादली तुमच्या समोर भरलेली आहे, तुम्ही त्यामध्ये दगड टाकलाय आणि दगड टाकल्यानंतर पाणी बाहेर आलं, तुम्ही हा विचार केलाय का कधी नेमकं पाणी किती बाहेर येतं. तर ऐका, जेव्हा तुम्ही बादलीमध्ये पाण्यामध्ये दगड टाकता, दगड टाकल्यानंतर किती पाणी बाहेर येईल, तर त्या दगडाचं घनफळ जेवढं असेल अगदी तेवढंच पाणी बाहेर येत. म्हणजे तुम्ही बादलीत टाकलेला दगड त्या दगडाचं घनफळ आणि बाहेर आलेलं पाणी त्या पाण्याचं घनफळ सारखं असत. चला बघा स्क्रीनवरती, एक वृत्तचितीच्या आकाराचा पिंपा आहे, त्यामध्ये पाणी आहे आणि दुसऱ्या पिंपामध्ये धातूचा ठोकळा लागला, काय झालंय पाण्याची उंची वाढली. का वाढली पाण्याची उंची, धातूचा ठोकळा टाकल्यामुळे पाण्याची उंची वाढली. किती वाढली ते आपल्याला शोधायचं. तर तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, काय प्रश्न विचारलाय, पाण्याची उंची किती वाढेल. मग आता पाण्याची उंची किती वाढेल त्याचा शोध घ्यायचा. बरं ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण हे समजून घेऊ किती पाणी वरती जाईल. जेवढं घनफळ त्या धातूच्या ठोकळ्याचं आहे तेवढ्या घनफळाचं पाणी वरती जाईल.
मग पहा खाली एक गोष्ट क्लियर झाली काय यज उंची असलेल्या पाण्याचं घनफळ म्हणजे कुठे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर जी आकृती यज उंची असलेल्या पाण्याचे घनफळ हे कोणा एवढं असेल तर त्या धातूच्या ठोकळ्याचा घनफळ आहे. ओके मग आता आपण काय करूया समीकरण तयार करूया. मग पहा तुमच्या स्क्रीनवर तुमच्या तुम्हाला दिसेल बघा यज उंची असलेल्या पाण्याचे घनफळ बरोबर धातूच्या ठोकळ्याचे घनफळ. आता यज उंची असलेल्या पाण्याचे घनफळ मग आता बघा तो आकार वृत्तचितीचा आहे मग वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र पाय आर स्क्वेअर एच बरोबर धातूच्या ठोकळ्याचं घनफळ तो धातूचा ठोकळा वृत्तचितीच्या आकाराचा आहे मग वृत्तचिती सॉरी माफ करा तो ठोकळा इष्टिका चितीच्या आकाराचा आहे मग इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची तुमच्या स्क्रीनवर आहे. आता आपण काय करू या सूत्रामध्ये ज्या ज्या किमती आपल्याला माहिती आहेत त्या त्या किमती आपण टाकून घेऊ. चला पायची किंमत 22/7 गुणिले आर स्क्वेअर म्हणजे त्रिज्येचा वर्ग त्रिज्या 14 कारण त्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे मग 14 गुणिले 14 गुणिले एच म्हणजे हाईट हाईट म्हणजे उंची वाढलेल्या पाण्याची उंची जी आपल्याला काढायची आहे बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची ठोकळ्याची लांबी 14 गुणिले रुंदी 11 गुणिले उंची 10 मग क्रिया केल्यानंतर जेव्हा आपण यज बाजूला घेऊ यज बरोबर चिन्हाचा कोणत्या बाजूला आहे डाव्या बाजूला. ओके मग उजव्या बाजूचे 14 गुणिले 11 गुणिले 10 गुणिले 7 त्याला भगिले 22 गुणिले 14 गुणिले 14 जर क्रिया केली उत्तर एक 2.5 याचा अर्थ त्या पाण्याची उंची 2.5 सेंटीमीटरने वाढली. चला हे झाले घनफळावरील उदाहरण. आता आपण काय करूया वृत्तचितीच्या पृष्ठफळाविषयी चर्चा करू. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं पृष्ठफळ म्हणजे नेमकं काय. आता इथे थोडं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला दोन सूत्र दिसतात. पहिलं आहे वृत्तचितीच्या वक्र पृष्ठभागाचे पृष्ठफळ म्हणजे थोडक्यात वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आणि त्याच्या खाली आहे वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ. वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ आता वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे तो समजून घ्या. वक्र पृष्ठफळ कधी काढायचं आणि एकूण पृष्ठफळ कधी काढायचं हे व्यवस्थित समजून घ्या. सोपं सांगतो जर वृत्तचिती बंदिस्त असेल तर एकूण पृष्ठफळ काढायचं आणि ती बंदिस्त नसेल तर वक्र पृष्ठफळ काढायचं. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं वृत्तचितीला एक वक्र पृष्ठफळ असतं ते मध्ये कट केलं सरळ केलं ते आयताच्या आकाराचं तयार होत. मग जर ती वृत्तचिती बंदिस्त नसेल तर वक्र पृष्ठफळ काढायचं आणि बंदिस्त असेल तर एकूण पृष्ठफळ. चला आपण उदाहरणाच्या माध्यमातून ते समजून घेऊ. तर तुमच्या स्क्रीनवर एक उदाहरण दिसतंय बघा पहा काय उदाहरण एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर व उंची 5 सेंटीमीटर आहे. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ कंसामध्ये सूत्र दिली आहे पायची किंमत 3.14 द्या. हे बघा पायची किंमत 22/7 किंवा 3.14 मग जर तुम्हाला 3.14 घ्यायची असेल तर प्रश्नामध्ये त्याचा उल्लेख कंसामध्ये केलेला असतो पायची किंमत 22/7 घ्या
किंवा 3.14 घ्या. या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय पाहिजे किंमत 3.14 घ्या. मग आता तुम्हाला 3 सेंटीमीटर त्रिज्या व 5 सेंटीमीटर उंची असणाऱ्या वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ काढायचं. त्यासाठी सूत्र आहे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πRh. सूत्रामध्ये किती टाकून घेऊ, 2πRh म्हणजे 2 × π × r × h. मग 2 × π ची किंमत 3.14 गुणिले त्रिज्या 3 × 5 तुम्ही जर गुणाकार केला गुणाकार येतो 94.2 चौरस सेंटीमीटर. आता तुम्हाला एक एडिट प्रश्न पडला असेल घन सेंटीमीटर आणि चौरस सेंटीमीटर. क्लिअर करून घ्या, घनफळ, घन सेंटीमीटर आणि घनमीटर या एककामध्ये मोजतात. पृष्ठफळाचा संबंध क्षेत्रफळाशी असतो म्हणून पृष्ठफळ चौरस सेंटीमीटर आणि चौरस मीटर या एककामध्ये मोजतात. चला आपण याच वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ काढू. जो तुमच्या स्क्रीनवर आहे वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πr मल्टीप्लाय इन ब्रॅकेट एच प्लस आर. फक्त सूत्रामध्ये किमती टाकायची 2πr 2 × π, पायची किंमत 3.14 गुणिले आर त्रिज्या 3 गुणिले एच प्लस आर म्हणजे उंची अधिक त्रिज्या 5 अधिक 3. तुम्ही सगळ्यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 150.72 चौरस सेंटीमीटर. मग या वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ आहे 150.72 चौरस सेंटीमीटर. चला आपण पुढे जाऊया. चला आपण आता शंकूच्या घनफळाविषयी चर्चा करू. चला तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर शंकूचा आकार दिसतोय बघा. चला आता तुम्ही जर शंकूचा आकार पाहिला तर तुमच्या लक्षातच येईल शंकूला 2 पृष्ठ असतात. शंकूच्या तळाचं पृष्ठ हे गोलाकार असत आणि 1 पृष्ठ वक्र असत. ओके, तळाचं जे पृष्ठ आहे गोलाकार त्या गोलाकार पृष्ठाचा केंद्रबिंदू ए आणि इकडे शिरोबिंदू पी, ए बी ही झाली या शंकूची त्रिज्या. वरचा शिरोबिंदू ओ आहे, ओ ए ही झाली त्या शंकूची उंची. आणि एल नावाची एक संकल्पना आहे त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं स्लॅन्ट हाईट. इंग्लिश मध्ये काय म्हणायचं, स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट म्हणजे तिरकस उंची. आता शंकूला एक लंब उंची असते तिला आपण जेश म्हणतो आणि शंकूला एक तिरकस उंची असते तिला आपण स्लॅन्ट हाईट म्हणतो. तुमच्या समोर चला आता आपण शंकूचं घनफळ कसं काढायचं त्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं ते समजून. तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर सूत्र दिसेल शंकूचे घनफळ बरोबर 1/3πr²h. आता सूत्र पाहून तुमच्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल, तुम्हाला कोणत्याही शंकूचं घनफळ काढायचं असेल तर तुम्हाला त्या शंकूची त्रिज्या तळाची त्रिज्या, कारण r²h r म्हणजे त्रिज्या h म्हणजे उंची. तुम्हाला कोणत्याही शंकूचं घनफळ काढायचं असेल तर त्यासाठी सूत्र आहे 1/3πr²h. सूत्र पाहून तुमच्या लक्षात येईलच तुम्हाला कोणत्याही शंकूचं घनफळ काढायचं असेल तर तुम्हाला त्या शंकूच्या तळाची त्रिज्या म्हणजे r ची व्हॅल्यू आणि त्या शंकूची उंची म्हणजे तुम्हाला h ची व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. मग चला आपण उदाहरण घेऊ. जर तुमच्या समोर आहे एक व तळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे तर त्याचे घनफळ घेतो. चला तुम्हाला त्या शंकूचं घनफळ विचारणार आहे. शंकूचं घनफळ काढण्यासाठी त्रिज्या आणि उंची माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे त्रिज्या 3 सेंटीमीटर उंची 14 सेंटीमीटर. मग सूत्रामध्ये किमती टाकून
शंकूचे घनफळ बरोबर एक छेद तीन आय आर स्क्वेअर एच, एक छेद तीन गुणिले पाय, पायची किंमत 22 गुणिले आर स्क्वेअर त्रिज्येचा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले एच म्हणजे उंची 14, 1/3 × 22/7 × 3 × 3 × 14. चला अंश येतात 3 गेले हे 3 गेले 7 × 7 = 14 काय राहिलं 22 × 3 × 2 नकार केला तर गुणाकार येतो 132. आता घनफळ शंकूचं घनफळ विचारलंय, घनफळ आपण घन सेंटीमीटर आणि घनमीटर या एकमध्ये मारतो मग उत्तर आहे 132 घन सेंटीमीटर. ज्या शंकूची उंची 14 सेंटीमीटर व तळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे त्या शंकूचं घनफळ आहे 132 घन सेंटीमीटर. चला पुढे जाऊया. चला आता कधी कधी असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. आता 5 प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, व्यवस्थित समजून घेऊया. काय प्रश्न विचारलाय बघा, एका शंकूच्या तळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असून तिरकस उंची 13 सेंटीमीटर आहे तर शंकूचे घनफळ काढा. मी पुढे सांगितलंय पायची किंमत 3.14 आहे. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तुम्हाला कोणत्याही शंकूचं घनफळ काढायचं असेल तर तुम्हाला त्या शंकूच्या तळाची त्रिज्या आणि लंब उंची माहिती असणं गरजेचं आहे, पण इथे दिली तिरकस उंची. मग आपल्याला तिरकस उंची आणि तळाची त्रिज्या यावरून अगोदर लंब उंची काढावी लागेल. चला स्क्रीनवर बघा, तुम्ही जर शंकू जर बारकाईने पाहिला वरच्या टोकाचा शिरोबिंदू वर्तुळाकार पृष्ठाच्या केंद्राचा बिंदू आणि तिरकस उंची जर एकमेकांना जॉईन केले तर काटकोन त्रिकोण तयार होतो. ओके, मग काटकोन त्रिकोण म्हटलं की त्याचा संबंध पायथागोरसच्या सिद्धांताशी आहे. शंकूची उंची आणि शंकूची त्रिज्या काटकोन करणाऱ्या बाजू आणि तिरकस उंची हा कर्ण. आता आपण काय करूया, तळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर तिरकस उंची 13 सेंटीमीटर यावरून पायथागोरसचा सिद्धांत वापरून एच म्हणजे लंब उंची काढू. चला मग काय म्हणतो पायथागोरस, कोणत्याही काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग, इथे कर्ण म्हणजे तिरकस उंची एल, एलचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांचा निर्देश एवढा असतो. मग काटकोन करणाऱ्या बाजू किती एच आणि आर, मग आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. चला मग तिरकस उंची 13 13 चा वर्ग बरोबर त्रिज्या 5 5 चा वर्ग अधिक एच वर्ग. मग 13 चा वर्ग 169 बरोबर 5 चा वर्ग 25 अधिक एच वर्ग. एच वर्ग बाजूला घेऊ, 169 वजा 25 143 कोणाचा वर्ग आहे 12 चा. मग चला यश म्हणजे त्या शंकूची उंची मिळाली 12 सेंटीमीटर. चला आता आपल्याला उंची मिळाली, आता आपण घनफळ काढू शकतो. सूत्र तुमच्या समोर आहे, शंकूचे घनफळ बरोबर 1/3 πr² h. त्यामध्ये किती आपण घेऊया, 1/3 × 3.14 × 3.14 का घेतलंय वरचे सांगितलंय पायची किंमत 3.14 घ्या. मग 1/3 × π पायची किंमत 3.14 × r² म्हणजे त्रिज्येचा वर्ग 5 × 5 × 12 जर क्रिया केली उत्तर येतं 314 घन सेंटीमीटर. या शंकूचं घनफळ आहे 314 घन सेंटीमीटर. चला आता आपण पृष्ठफळावरील एक उदाहरण पाहूया. आता चला पुन्हा प्रश्न आला, शंकूचे वक्र पृष्ठफळ आणि शंकूचे एकूण असेल तर एकूण पृष्ठफळ बंदिस्त नसेल तर वक्र पृष्ठफळ कसं शंकूचं, शंकू बंदिस्त असेल तर एकूण पृष्ठफळ काढायचं, बंदिस्त नसेल तर वक्र पृष्ठफळ काढायचं. तंबूचा आकार असतो ना कापडी तंबू, तिथे मात्र वक्र पृष्ठफळ काढावं लागतं. चला आपण एक उदाहरण घेऊ, उदाहरण तुमच्या समोर आहे.
धरण तुमच्या समोर आहे. एका शंकूच्या तळाचा व्यास 10.5 सेंटीमीटर व तिरकस उंची 10 सेंटीमीटर आहे, तर शंकूचे वक्र पृष्ठफळ किती? तुम्हाला शंकूच्या तळाचा व्यास दिलाय, तिरकस उंची दिली आहे, तुम्हाला शंकूचं वक्र पृष्ठफळ शिकलं. मग तुम्ही सूत्र बघा, तुमच्या स्क्रीन वरती आहे. शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय आर एल. आर म्हणजे त्रिज्या, एल म्हणजे तिरकस उंची. मग सूत्र तुमच्या लक्षात आलंच असेल, तुम्हाला शंकूचं वक्र पृष्ठफळ काढायचं असेल, तुम्हाला त्या शंकूच्या तळाची त्रिज्या, त्या शंकूची तिरकस उंची माहिती असणं गरजेचं आहे. मग चला आपण सूत्रामध्ये किती दाखवून घेऊ. चला सूत्र पहा, तुमच्या समोर आहे स्क्रीन वरती. शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय आर एल, पायची किंमत 22/7 गुणिले, आता व्यास दिलाय 10.5 सेंटीमीटर, आपल्याला त्रिज्या पाहिजे. मग जर व्यासाला 2 ने भागलं तर त्रिज्या मिळते, गुणिले 10 तिरकस उंची आहे. चला क्रिया करून घेऊ. 22 × 10.5 × 10 = 65 / 7 × 2 जर तुम्ही क्रिया केली तर उत्तर येतं 165 चौरस सेंटीमीटर. मग ज्या शंकूच्या तळाचा व्यास 10.5 सेंटीमीटर आहे व तिरकस उंची 10 सेंटीमीटर आहे, त्या शंकूचं वक्र पृष्ठफळ आहे 165 चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर का? वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ 14 सेंटीमीटर या एककामध्ये काढतात, कारण त्यांचा संबंध हा क्षेत्रफळाशी. चला आता हा प्रश्न स्कॉलरशिपला येऊन गेलेला आहे, सेम हाच आला होता. चला आपण यावर चर्चा करूया थोडी. एका शंकुआकृती तंबूची उंची 7 मीटर आणि तळाची त्रिज्या 16.8 मीटर आहे, तर तंबू तयार करण्यासाठी एकूण किती कापड लागेल? मी तुम्हाला अगोदर सांगितलंय, तंबू तयार करण्यासाठी लागणार कापड म्हणजे तंबूचं पृष्ठफळ. तंबू तयार करण्यासाठी किती कापड लागेल? तर त्या तंबूच्या पृष्ठफळा एवढं. पण आता तुम्हाला प्रश्न पडेल एकूण पृष्ठफळ की वक्र पृष्ठफळ. तंबू बंदिस्त असतो त्यामुळे वक्र पृष्ठफळ काढावं लागेल. मग जर आपण त्या शंकूच्या आकाराच्या तंबूचं वक्र पृष्ठफळ काढलं तर आपल्याला तंबू तयार करण्यासाठी लागणारं कापड मिळेल. मग चला सूत्र आहे पाय आर एल. तुम्हाला त्या तंबूची त्रिज्या आणि तिरकस उंची माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला फक्त त्रिज्याच माहिती आहे 16.8 मीटर, तुम्हाला तिरकस उंची माहिती नाही. लंब उंची माहिती आहे 7 मीटर, तिरकस उंची माहित नाहीये. चला आपण पायथागोरसच्या सिद्धांतावरून ती काढूया. चला मग एल वर्ग, एल म्हणजे कर्ण येतो, मग एल वर्ग अधिक काटकोन करणाऱ्या बाजू याच्याने आर, मग एल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग. मग उंची 7 मीटर, एच वर्ग म्हणजे उंचीचा वर्ग, मग 7 चा वर्ग 49 अधिक आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्येचा वर्ग, त्रिज्या 16.8 मीटर, मग आर स्क्वेअर म्हणजे त्रिज्येचा वर्ग म्हणजे 16.8 चा वर्ग, तो येतो 282.24. दोघांची बेरीज केली त्याने 331.24, पण हा कोणाचा वर्ग आहे? तर 18.2 चा वर्ग आहे. मग एल म्हणजे 18.2, मग तिरकस उंची आली 18.2. मग चला ग्रामध्ये किती टाकून घेऊ. पाय आर एल, पायची किंमत 22/7 गुणिले त्रिज्या 16.8 गुणिले तिरकस उंची आली 18.2 मीटर. तुम्ही जर क्रिया केली उत्तर येतं 960.96. शंकूच्या आकाराचा तंबू तयार करण्यासाठी 907.96 चौरस मीटर कापड लागेल. चला आता गोलाचं घनफळ आणि गोलाचं पृष्ठफळ, हा टॉपिक जरा सोपा आहे, फक्त सूत्राचा वापर करून आपण त्यांची उत्तरे काढू शकतो. गोलाचं घनफळ काढायचं असेल तर सूत्र आहे गोलाचे घनफळ बरोबर
4/3 पाय अर्धन सूत्र तुमच्या स्क्रीनवर आहे. तुम्हाला गोलाचं घनफळ काढायचं असेल तुम्हाला गोलाची त्रिज्या माहिती असणं गरजेचं आहे आणि गोलाचं पृष्ठफळ काढायचं असेल त्याच्यासाठी सूत्र आहे गोलाचे पृष्ठफळ बरोबर 4πr². गोलाचं पृष्ठफळ काढायचं असेल तर तुम्हाला फक्त त्रिज्या माहिती असणं गरजेचं आहे. तर आता मग विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण वृत्तचिती शंकू आणि गोल यांच्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. सर्वांची थोडी माफी मागतो स्क्रीन शेअर करताना थोडी अडचण आल्यामुळे मला स्क्रीनवर लिहिता आला नाही परंतु मी माझ्या पद्धतीने जेवढं चांगलं शिकवता येईल तेवढा प्रयत्न केला. जर स्क्रीन शेअर करून जर मला स्क्रीनवर लिहिता आलं असतं तर अजून उत्तम झालं असतं. तरी पण काळजी नसावी मी ही PDF लगेचच ग्रुपला शेअर करत आहे. सर्वांनी लेक्चर छानपणे ऐकलं मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद. धन्यवाद सर. आज श्री बंडू गाडेकर सरांनी आपल्याला महत्व मापन या घटकातील घनफळ पृष्ठफळ इष्टिकाचिती घन दंडगोल शंकू आणि गोल सूत्रे सांगून आणि सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे का. तर सरांचे मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे डॉक्टर पवार बाबासाहेब सर आदरणीय श्री रवी भापकर सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. आपण थांबूया तिथे. चालेल. धन्यवाद सर्वांना.